नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लॅन अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे बघा संयुक्त परीक्षा पदभरती आणि रखडलेल्या नियुक्त्यांचा तिढा सुटणार आहे लवकरच बघा आज आजच्या पेपरवर नाही का एक महत्त्वाची लोकसत्ता लोकसत्तामध्ये ही न्यूज आलेली आहे बघा नागपूरवरून तर एक महत्त्वाची न्यूज असा आहे की मित्रांनो बघा तुम्हाला माहिती असणार आता कंबाईनची परीक्षा राहिली आहे खूप जणांचे जे एम पी सी पास झाले विद्यार्थी त्यांची नियुक्ती अजून बाकी आहे ट्रेनिंग बाकी आहे काय जणांचे आणि काय परीक्षेचे सुद्धा उंड्यावर सुद्धा बाकी आहे ठीक आहे तर अशा विविध परिषयासंबंधी जे आहे तक्रार ते आता नाही का राज्य सरकार आणि एम पी सी या दोघांत नाही का आता येत्या बुधवारी नाही का महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आता ही तीस जूनला नाही काही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे त्या बैठकामध्ये नाही का जे काही पूर्ण जे स्पर्धा परीक्षेचे रिलेटेड जे क्वेश्चन आहे ते पूर्ण क्वेश्चन नाही का या मध्ये उपस्थित केलं जाणार आहे तर बघा आता न्यूज आपण वाचून दाखवूया काय काय याच्यात काय काय याचा मेन्शन केलेलं आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी सी आणि राज्य सरकार म्हणजे यामध्ये नाही का बुधवार तीस जूनला नाही का महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नाही का कोरोनामुळे रखडलेले संयुक्त परीक्षा आणि दोन वर्षापासून अडकलेली नवीन पदभरती मराठा आरक्षण यामुळे रखडलेले मुलाखती आणि नियुक्ती आपण आत्ता बघितलं आहे सांगितलं आहे जे नियुक्त्या राहिले विद्यार्थ्यांचे नाही का या विविध विषयांवर नाही का चर्चा होणार आहे हे एक महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो बघा तुम्हाला माहीत नसणार फक्त त्यामुळे नाही का आता आहे आता याच्या राज्य शासन आणि एम पी सीमध्ये आता हे त्यांचा एक मिटिंग मिटिंग आहे मिटिंगमध्ये नाही का हे जे प्रश्न आहे ते प्रश्न नाही का त्याच्यावर डिस्कस केला जाणार आणि तिथून नाही का एक नवीन मार्ग काढतील आणि ना पेपर नाही का लवकर लवकर घेतील असे आपण ग्रेस धरू शकतो आता बघा इथं दिलेली आपण आपला बघू शकतो आपण बघा कोरोनाची स्थिती नियंत्रणात असतानाही संयुक्त परीक्षेची तारीख न ठरल्याने राज्य बाजारातील तीन लाख उमेदवार आयोगाबाबत आयोगाविरोधात का संताप व्यक्त करत आहेत त्यामुळे बुधवारच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होणार आहे विशेष म्हणजे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पावसाच्या स्थितीचा अंदाज घेऊन नाही का ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आयोगाकडून दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला मागासुद्धा सांगितलं होतं की जे परीक्षा आहे ते ऑगस्टमध्ये होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे फक्त एक गोष्ट आहे याच्यात अट म्हणजे आयोग नाही का ह्या गोष्टीचा विचार करू शकतो की ऑगस्ट महिन्यामध्ये नाही का जे पावसाचं प्रमाण असते आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जास्तीत जास्त असते त्यामुळे नाही का विद्यार्थ्यांना असं नुकसान होऊ नये म्हणजे पावसामुळे त्यासाठी नाही का हे सप्टेंबरमध्ये होऊ शकतो परंतु नाही का पावसाचा पावसाचा अंदाज घेऊन नका आणि कोरोनाची स्थिती आता जर नियंत्रणात आलेली कोरोनाची जी स्थिती आहे आपल्या महाराष्ट्रात आता ती एक तर कंडिशन फुलफिल झालेली आहे परंतु दुसरी जी कंडिशन आहे ती पावसाचं प्रमाण म्हणजे पावसाची स्थिती बघून नाही का हे आठ ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही काही परीक्षा घेण्याचा विचार नाही का आयोगाकडून घ्यायला जाणार नाही अशी इथं मा म्यूजमध्ये आलेले आहे तर मित्रांनो बघा हे महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला द्यायची होती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसल तर मित्रांना सबस्क्राईब घ्या भेटू आपण नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र